गोरगरिबांच्या घरात अंतरणावर पडलेला असला आजारी त्याच्या उशापाई त्याला बसणारा हा माझा नेता, मला वाटतं ना भूतोन भविष्यती, मागही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री झालेला नाही आणि भविष्यातही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री होणार नाही हे मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगतोय. मला ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली परमिशन द्यावी, परवानगी मिळावी हेही आपल्याला नम्र विनंती करतो. पंढरपूरमध्ये जवळपास 11.5 लाख माझ्या वारकऱ्याच्या मोफत तपासण्या आणि त्या ठिकाणी उपचार केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राचं नाव, माझ्या खात्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय आपले 2,500 दवाखाने आहेत ह्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल, 15 ऑगस्ट 2023 माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं मी घोषणा केली प्रत्येक दवाखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार चालू होतील आणि ती योजना 15 ऑगस्ट 2023 लागू झाली. ह्याच्या अगोदर ज्या ठिकाणी 25-30 पेशंट ओपीडीला असायचे, आयपीडीला 10-20 पेशंट असायचे, त्याची संख्या जवळपास 4-5 पट झाली आणि आज त्याही पद्धतीनं आपल्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहेत. त्याच्या पुढचं तुम्ही सांगायचं मला, तुम्ही बघितलं असेल 2014-19 अ टू क ह्या गटांच्या भरती डिक्लेअर केल्या तत्कालीन सरकारच्या काळातलं मी सांगतोय आणि त्यावेळेस इतका प्रचंड गदारोळ माजला गेला, इतका गोंधळ झाला केला, इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला की माननीय हायकोर्ट यांनी ह्या सगळ्या भरत्या रद्द करून टाकल्या आणि परत त्या भरत्या रद्द केल्यानंतर 2022 माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जसं सरकार आमचं स्थापन झालं त्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की तानाजीराव मागच्या वेळेस हे सगळे तरुण बेकार राहिले होते, जवळपास 11,000 तरुण तरुणींना आपल्या खात्यातर्फे भरती करायच्या, जरा लक्ष देऊन त्या ठिकाणी करा आणि त्या पद्धतीनं आम्ही TCS ही परीक्षा घ्या लावली. मला सांगायला अभिमान वाटतो भाऊ, ज्या वेळेस आपण ह्या परीक्षा राबवल्या ह्या परीक्षा घेत असताना कुठल्याही गावातल्या सेंटरवरती कॉपीसुद्धा होऊ दिली नाही, बाकीचा जर भ्रष्टाचार आणि बाकीचा तर विषयच नाही. आणि माझ्या 11,500 माझ्या मुला मुलींना महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून प्राप्त झाली. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल जवळपास 1,500 ते 2,000 MBBS झालेल्या डॉक्टरांची भरती होती, MPSC भरती परीक्षा झाल्या आणि त्यांच्या भरतीची पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका क्लिकवरती आम्ही कॅबिनेटमध्ये सगळ्यांच्या त्यांच्या ID त्या ऑर्डर गेल्या आणि त्यांनी स्वतः त्या डाउनलोड करून घेतल्या. त्याच्यानंतर सर्व जनतेला, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण भारताला माहीत आहे बदल्याचं राजकारण काय चालतं ते, हे काही नवीन नाही आहे. बदल्या असले की एजंट त्याचा सुळसुळाट होतो, भ्रष्टाचार वाढतो आणि म्हणून मी माझ्या खात्याला माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित केलं, साहेब आपल्याला ह्या बदल्या करायच्या, भाऊने सांगितलं तानाजीराव ह्या ठिकाणी गोरगरिबांना चाट लागता कामा नाही त्या पद्धतीनं तुम्ही तयारी करा आणि भाऊंच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी मी एक ॲप तयार केलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून 60 वर्षामध्ये असं कधी घडलं नाही, जवळपास 10,000 माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या अ टू क गटाच्या फेसलेस ट्रान्सफर, कुणी कुणाला भेटायचं नाही ऑनलाईन, त्याला कुठं बदली पाहिजे त्यानं 5 प्रेफरन्स द्यायचे, स्वतःच ऑनलाईन करायचं अर्ज करायचा आणि एकदा अर्ज झाल्यानंतर 5 दिवसानं तिची कुठं बदली झाली त्याची ऑर्डर त्याच्या ID जाणार, त्यानं ते डाऊनलोड करायची आणि त्या ठिकाणी खात्यात जाऊन व्हायचं. अशा पद्धतीचं धोरण आपण ह्या ठिकाणी अवलंबलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल आशाताईचं मानधन, गेल्या 15-20 वर्षापासून 5,500 रुपयाच्या वडी त्यांना कोणी मानधन वाढून दिलं नव्हतं भाऊ. ज्या वेळेस तुमच्यासमोर आशाताई आल्या आंदोलनाला तुम्ही तुमच्यातर्फे मी गेलो, तुम्ही सांगितलं तानाजीराव कोरोनामध्ये स्वतःची कुटुंब बाजूला ठेवून आशाताईने इतकं प्रचंड काम केलेलं आहे, सर्वसामान्य लोकांना आज त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलेलं आहे, ह्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करा. आणि साहेब मला माहीत आहे कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस विषय आणला त्यावेळेस तुम्हाला काय कसरत करावी लागली होती त्याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून कुठलाचेही बिडबिड न रखता माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या तमाम आशाताईंना जी गट प्रवर्तकाला 4-4, 5-5 हजाराची वाढ देऊन टाकली, जी वाढ गेल्या 30 ते 35 वर्षामध्ये 500-600 रुपयाच्या कधी वरती कोणी केलेली नव्हती. आणि म्हणून सर्वसामान्यातला मुख्यमंत्री कसा असतो, सर्वसामान्यांची दुःख कशी असतात हे समजणारा
बांधावरती जाणारा गोरगरिबांच्या घरात अंतरणावर पडलेला असला आजारी त्याच्या उषापायत्याला बसणारा हा माझा नेता मला वाटतं ना भूतो न भविष्यती मागही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री झालेला नाही आणि भविष्यातही अशा पद्धतीचा मुख्यमंत्री होणार नाही हे मी स्वाभिमानानं अभिमानानं सांगतोय. त्याच्यानंतर NHM मधल्या 10 वर्ष ज्यांचा सामावून घ्यायचा प्रश्न पेंडिंग होता तोही प्रश्न आम्ही ह्या ठिकाणी मार्गी लावला. त्याच्यानंतरच अतिशय महत्त्वाचं भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली पहिली वारी 2022 तुम्ही आपण झाल्या झाल्या आषाढीला आला आणि कुठलेही विश्रांती न घेता सांगितलं की तानाजीराव आपल्याला वारकरींच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं. अतिशय इतकं जवळपास महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या 2-4 राज्यातनं पंढरपूरला आपली वारी किंवा आपली भक्ती अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातनं हजार किलोमीटरच्या पायी अंतर चालून त्या ठिकाणी वारकरी येतात. आणि मग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला सांगितलं की नियोजन करा तानाजीराव इथं मी काही कमी पडू देणार नाही. आणि आम्ही नियोजन केलं, त्याचं स्लोगन केलं, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. आणि त्या ठिकाणी भाऊ आपण आषाढीला याच्या अगोदर एक दिवस आपण गुप्त आला होतात आषाढीच्या वारीला 2 दिवस अगोदर फिरून गेला आणि सांगितलं की तानाजीराव वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला ICU उभा करावा लागेल. तातडीनं आम्ही रातोरात 24 तासाच्या आत त्या ठिकाणी वाळवंटाला जवळपास 10 हॉस्पिटल आणि 1 ICU उभा केलं. मागच्या वेळेस म्हणजे 2023 सांगतोय 2023 ज्या ठिकाणी वारीनं प्रस्थान ठेवलं तिथून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरमध्ये जवळपास 11.5 लाख माझ्या वारकऱ्याच्या मोफत तपासण्या आणि त्या ठिकाणी उपचार केले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो माझ्या महाराष्ट्राचं नाव माझ्या खात्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आणि त्याचं सर्टिफिकेटही माननीय मुख्यमंत्र्यांना मी ते अर्पण केलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल 2024 सुद्धा परत साहेबांनी तेच आदेश दिले. त्यावेळेस मात्र आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं योजना केली आणि ह्यावेळेस जवळपास 15,47,712 एवढ्या वारकऱ्यांच्या आम्ही तपासण्या मोफत तपासण्या केल्या, त्यांच्यावरती उपचार केले. परत वाळवंटामध्ये ICU उभा केलं. ज्या वारकऱ्यांना हार्ट अटॅक आला होता नामदेव पायरीच्या जवळ असे 154 वारकऱ्याचं आपण प्राण वाचवलं आणि दिंडीत जवळपास 2000 वारकऱ्यांच्या जीवावर बेतलेले सगळे उपचार त्या त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या घरी आम्ही त्यांना सुखरूप नेऊन पोहोचवलं. त्याच्यामुळं मला वाटतं ह्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत भाऊ माझं प्रगती पुस्तक आपल्याकडं आहे. मागं 40 वर्षात आरोग्यामध्ये कुणी कसं काम केलं ह्याचा लेखाजोखा तुमच्याकडं आहे आणि गेल्या 2 वर्षात मी कशा पद्धतीनं आपल्या मार्गदर्शनानं काम केलं ह्याचंही प्रगती पुस्तक आपल्याकडं आहे. मला वाटतं त्याप्रमाणे मला ग्रेडिंग द्यावी आणि माझ्या पाठीवरती थाप मारावी एवढी माझं नम्र विनंती तुम्हाला करतो. हा एक भाग झाला. राहिला विषय धाराशिवचा, धाराशिव जिल्ह्याचा, भूम परांडा वाशीचा मतदारसंघाचा. भाऊ गेले 30-40 वर्ष ही घराणी सत्तेत होती. आम्ही आमच्या हक्काचं 22 TMC पाणी आणू, आमच्या हक्काचं 23 TMC पाणी आणू आणि जसं विधानसभेचे इलेक्शन पुढे यायचे त्यावेळेस ठाकूर साहेब साक्षीदार आहेत त्याचे, त्यावेळेस फ्लेक्सवरती कॅनॉल, फ्लेक्सवरती पोखलँड आणि त्याचा नारळ फोडला की लोकांनी त्यांना मतदान देऊन टाकायचं. पण भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली जसा उठाव झाला त्यावेळेस ह्या धाराशिव जिल्ह्याला न्याय देण्याचं काम पहिल्या माझ्या 2 लाडक्या मंत्र्यांनी केलं. एक माझे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि दुसरे माझे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस, दोनच मंत्री होते सुरुवातीला. पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास 11,500 कोटीचा निधी धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ समाप्त करण्यासाठी वर्ग केला त्याबद्दल तमाम धाराशिवकरांच्या वतीनं मी माझे मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीभाई फडणवीस यांचं अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद देतो. आणि आज जे निधी आपण दिला, ज्यावेळेस वेळोवेळी आपण बैठका घेतल्या, आज त्याचं फलित काय तर त्या बोगद्याचं जेऊरपासून तो मिरघवानपर्यंत 28 किलोमीटर बोगद्याचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे. 95 ते 98% काम पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी साठवण विहिरीचं काम चाललंय, फाउंडेशनचं काम चाललंय. त्या ठिकाणी 2500 HP 7 मोटर बसणार आहेत आणि फक्त 500 मीटर पाणी लिफ्ट करून ते आपल्या कोळगावच्या बॅकवॉटरमध्ये पडणार आहे. भाऊ परत एकदा नम्र विनंती करतो, आज 98% काम पूर्ण झालेलं आहे पाणी याचं. आमचं स्वप्न आहे, धाराशिवकरांचं गेल्या 30 वर्षापासूनचं स्वप्न आहे, त्याला फक्त ह्या लोकांनी कोपऱ्याला गुळ लावायचा प्रयत्न केला.
आज परत एकदा कळकळीची नम्र विनंती तुम्हाला करतोय, 98% काम आहे, पुढच्या 10 दिवसांमध्ये सर्व जलसंपदा अधिकारी, आपण, आमचे लाडके जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणीस आणि आम्ही ह्या भागातले सर्व आमदार यांचे बैठक लावा. हे पाणी आपल्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याला माझ्या कोळगावमध्ये पडलंच पाहिजे, हे आग्रहाची विनंती आपल्याला करतोय. बस एवढीच माझी मागणी आहे, ह्याच्यापेक्षा माझी कुठलीच मागणी नाही. माझ्या तमाम धाराशिवकरांच्या वतीनं ही अतिशय म्हणजे ज्यांनी आज जवळपास 18 ते 20 लाख माझ्या धाराशिवचं मतदान आहे. गेल्या 30 वर्षापासून घरटी एक दोन मुलं कोरडवही जमिनी असल्यामुळं जगायला मुंबई ठाणे पुणे ह्या ठिकाणी जातात आणि ती अवकळा कुठंतरी घालवायचं काम ते सत्कर्म आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे. म्हणून येत्या 15 दिवसांमध्ये मला वाटतं तुम्ही माझी विनंती आपल्या ह्याच्यातनं मान्य कराल, मीटिंग लावा. गुढीपाडव्याला हा उजनीतला 7 TMC पाण्याचा पहिला थेंब माझ्या कोळगावमध्ये पडला पाहिजे, एवढं नम्र विनंती करतो. तसंच गेल्या 35-40 वर्षामध्ये हा परांडा शहर तुम्ही बघितलं असेल, परांडा भूम परांडावासी बहू खेदानं सांगा असं वाटतंय, शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या ठिकाणी नाहीये, खेदानं सांगा असं वाटतंय. आज आम्ही त्या सोनारीच्या चौकामध्ये करमाळा फाटा आणि सोनारीकडे जो जोडतो त्या चौकामध्ये मला ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली परमिशन द्यावी, परवानगी मिळावी, हेही आपल्याला नम्र विनंती करतो. आपल्या वेगवेगळ्या लाडक्या बहिणीच्या योजना आणल्या आहेत, 1 रुपया पीक विमाच्या योजना आणल्या आहेत, NDRFच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपण मदत करतोय, आज मुलींना मोफत शिक्षणाच्या योजना आणल्या आहेत, त्याचा उपाव हो आपण स्वतः करावा, एवढंच मी आपल्याला विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र.